ಅದಕ್ಕೆ ಕಾಯಲಿ ಏ ತೇರಾಜ್ ನೀ ಊರ್ನ ವಾದಗಳನ್ನ ತಿರ ಇಟ್ಕೊಂಡಿರೋಕೆ ವಾದಗಳನ್ನ ನೀ ಇಟ್ಕೊಂಡಿಡೋಕೆ ಡಾಕ್ಟರ್ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಹೋದ್ರು ಹಾ ನೆತ್ತರ ಜಾಸ್ತಿ ಲಾಗಲಿ ಬರುತ್ತಾಗದೆ ಜಾಸ್ತಿ ಬಾರಿ ಕೊರೋನಾ ಜಾಸ್ತಿ ಮಾರ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಚಲಪತ್ತು ವಾದಾತ ಏಡೆ ಇತ್ತು ದೋರಾತನೆ ಮತ್ತೆ ಬಾಹರ ಹಮಶೇ ಕರ್ನು ನಾನು ತಿ ಆತ್ಮದಿ ಹೋಗಿ ಸುರಕ್ಷಿತ ಇದೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಬರಿ ಸ್ಪೋರ್ ಹೋತಿ ಪಣಿ ಏಡೆ ನಮ್ಮ ಕಾಲದ ಬಾಹರ ಮೋಟಾ ದಿವತಿ ಬೋರ್ ಮೋಟಾ ರಿಮಾನ್ಸ್ ತಾಪ್ಲು ತು ಕಂಟ್ರ ದಾರ ಹೋತಿ ಇದೆ ನಾನು ಏಕ ಏಡೆ ಸದಾ ಹೋತಿ ಚಲಗಿ ಒನ ಸೋತಿ ಇತ್ತು ಬಚ್ಚೆ ವಾದಾಗಾಲ ಮತ್ತೆ ಆತ್ಮದಿ ಬಚ್ಚೆ ಇಷ್ಟು ಮಧ್ಯೆ ಕೈ ನುಕ್ಸಾನ್ ಝಾಲಿ ತೆ ಪಾಹಣ್ಯಾಸಾಠಿ ಮೀ ಅಮಚೆ ತಾಲೂಕ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಾಚೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯ ಪಾಂಡುರಂಗ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬ आमचे युवक के कार्याध्यक्ष अतुलजी भांबीरे त्याचबरोबर विठ्ठल शेडगुंजाळ इथले स्थानिक सर्व ग्राम पंचायत सदस्य आणि तुळशीराम शेडगुंजाळ आम्ही सर्व इथे पाहण्यासाठी आलेले हे इथे समाज मंदिर आणि अंगणवाड्याचे एक संयुक्त अशी इमारत आहे त्याच्यावर एक वर्षभरापूर्वी पत्रे टाकून काम केलेलं होतं पण वादळ वारा एवढा होता की पत्र सगळ त्याच्या मुंडऱ्या तिथं फ्रेम हे सगळं उडून पलीकडच्या ओढ्यामध्ये पडले दिसते त्याचबरोबर एम ई सी बीचे जे चार खांब होते ते वादळ वाऱ्यामुळं सलग चार पाच खांब खाली पडले म्हणून वीज पुरवठा पण खंडित झालेला आहे हे होत असताना काल तो वारा खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि सगळी इथली जी मुलं खेळत होती ती या समाज मंदिराचं जाऊन उभी राहिली आणि उभी राहिल्यानंतर हे सगळं जेव्हा उडालं तेव्हा त्यांची पळापळ झाली आणि एक लहान मुलाच्या डोक्यामध्ये थोडंसं लागलं सुदैवाने तो बरा आहे औषध उपचार त्याच्यावर केलेत स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना कुटुंबाला पण मदत चांगली केलेली आहे पण आता हे पाहणी केल्यानंतर याचा तहसीलदारला पंचनामा तर करायला आम्ही लगेच सांगतोच आहे पण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दुरुस्तीला लगेचच याला 1 लाख रुपयाची मदत आदरणीय जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार साहेब यांच्या माध्यमातून आम्ही देत आहोत म्हणजे ते पुन्हा एकदा दुरुस्ती होईल त्याचबरोबर ह्या वाढीत आल्यानंतर पूर्वीच या उड्यावरती एक साखो पूल पवार साहेबांनी मंजूर केलं आहे त्याचं काम जरा प्रगतीपथावर आहे पण हे करोनाच्या संकटामुळं ते थांबलेलं आहे त्याबरोबरचा जो पाझर तलाव आहे त्या पाझर तलावाचं काम दुरुस्तीचं करण्यासाठी पैसे आले कॉन्ट्रॅक्टरने काम चालू केलं पण ते काही प्रमाणात त्याची भिंत वगैरे काढली म्हणजे थोडके ते पाझर थोडासा उतरला आणि करोनामुळं ते काम सगळं थांबलेलं आहे तर आता जिल्हाधिकारी आणि प्रांत साहेबांशी पण बोलून याची स्पेशल परमिशन घेऊन हे पावसाळ्याच्या आत काम तातडीने पूर्ण झालं पाहिजे याच्याकरता लगेच त्याला ठेकेदाराला आदेश मिळेल अशा प्रकारची कारवाईची मागणी आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांकडं आता गेल्या गेल्या लगेच करत आहोत की जेणेकरून हा साखो पूल असेल ते पाझर तलाव असेल किंवा या समाज मंदिराचं जे काय पत्रे उडाले त्याचं काम असेल हे लगेचच पूर्ण करण्यासाठी आम्ही कारवाई करत आहोत गुळुंजवाडीच्या ह्या सर्व ठाकर वस्तीने कुठल्याच बाबतीत घाबरून न जाता आता हे सगळ्या गोष्टी संकट आल्या आहेत म्हणून तुम्ही आश्वासित राहावं मी तुमच्या सगळ्यांच्या मी असेल पवारसाहेब असेल आम्ही सगळेजण तुमच्या मंडळीच्या पाठीशी आहोत अजूनही काही संकट आलं किंवा काही गोष्टी जर लागल्या तर सातत्याने तुमच्या पाठीशी उभं राहण्याचा आमचा आम्ही कटिबद्ध आहोत आणि म्हणून इथून पुढं इथली जी काही शेती व्यवस्था असेल किंवा काम धंद्याला तुम्हाला बाहेर जायचं असेल याच्याकरता आम्ही तुमच्याबरोबर सलोखा राखून इथून पुढच्या कालावधीमध्ये करोनाच्या महामारीशी आता जग लढत आहे फक्त आपण एकटे ते असं नाही पण पुढं कशा पद्धतीने आपल्या आर्थिक सुधार होईल आपल्या कामाला अजून कशी मुभा मिळेल अशी सुरुवात होईल याच्यासाठी आम्ही निश्चित प्रकारे कारवाई करू त्याचबरोबर इथं पाण्याची खूप मोठी योजनेचं माग आलं होतं मी मला माहिती टाकीचं उद्घाटन केलं ते टाकीचं काम पण प्रगतीपथावर आहे चांगली अशी उंच टाकी आहे त्या टाकीत एकदा पाणी भरलं तर ग्रॅव्हिटीने सगळीकडं पाणी मिळेल अशा प्रकारची ती प्रगतीपथावर पाणी योजना ती आहे म्हणून मी सर्वांना एक आश्वासित करतोय की तुमच्या पाठीशी आम्ही सर्वजण ठाम आहे इथून पुढचा काळ जरी संकटाचा असला संघर्षाचा असला कसोटीचा जरी असला तर आपण सर्वजण एकत्रित म्हणून त्याला सामोरं जाऊया एवढंच या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगतो.